हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असे युनिक ज्वेलरी पीस आज आपण बनवणार आहोत. तो हे एका साईडचे म्हणजे एका कानाच्या पाठीमागून घालायचे इयर कप आहेत. अतिशय ट्रेंडिंग असा हा इयर कप आहे. जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल जे आहे वन साईड करतो तेव्हा तो इयर कप एका कानामध्ये आपण घालू शकतो. तो कानाच्या पाठीमागच्या बाजूने हा आपण प्लेस करू शकतो. चला तर सुरुवात करूया हा इयर कप बनवायला. तर ही एअर कप बनवण्यासाठी आपल्याला 0.4 mm साईजची वायर लागणार आहे, तसेच 3 mm साईजचे व्हाईट कलरचे क्रिस्टल लागणार आहेत. तर इथे आपण या वायरमध्ये हा क्रिस्टल ओवून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने वायर जास्त सोडायची आहे आणि मग याला पीळ देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपण नंतर जे डिझाईन बनवणार आहोत त्याला आपल्याला दोन्ही साईडने अशी वायर हवी आहे. तर परत एका बाजूने परत एकदा आपण यामध्ये जो क्रिस्टल आहे तो ॲड करून घेणार आहोत. जेवढं स्पेस आपण अगोदर पीळ देताना वायरचं सोडलेलं होतं तेवढंच इथे सुद्धा सोडलेलं आहे. आणि मग परत आणखीन एकदा आपण यामध्ये नेक्स्ट जो क्रिस्टल आहे तो ॲड करून घेणार आहोत. तर इथे पहा, त्याला पण आपण पीळ देऊन घेणार आहोत. फक्त प्रत्येक वेळी पीळ देताना वायरचं अंतर जे आहे ते आपल्याला इथे व्यवस्थित समान ठेवायचं आहे. 3 झाल्यानंतर आपण थोडंसं स्पेस ठेवणार आहोत आणि त्यानंतर परत आपण यामध्ये क्रिस्टल ॲड करत जाणार आहोत. तर दोन्ही बाजूने वायरचे आपल्याला असे क्रिस्टल ॲड करत जायचे आहेत, जेणेकरून याची एक अशी ब्रँच आपल्याला इथे रेडी करायची आहे. परंतु इथे बघा, दुसऱ्या बाजूचा जो ब्रँच आहे तो तयार करताना थोड्या अंतरावर आपण याला पीळ देऊन घेतलेला आहे. आणि अगोदर जसा सेम 3 जे क्रिस्टल आहेत त्याची जशी ब्रँच रेडी केलेली होती, तशीच दुसऱ्या बाजूने सुद्धा ही ब्रँच आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. तर सर्वांमध्ये अंतर समान येईल अशा हिशोबाने आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे. तर इथे परत एकदा आपण क्रिस्टल ॲड केलेला आहे. ब्रँचच्या खालील बाजूला जेवढं अंतर अगोदर होतं तेवढंच ह्या दुसऱ्या ब्रँचमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपल्याला 3 क्रिस्टलची एक फांदी आपल्याला बनवून घ्यायची आहे. अशा सेम आपल्याला परत परत इथे ॲड करत जायच्या आहेत. तर बघा, दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सेम याच प्रोसिजरने क्रिस्टल जे आहे ते ॲड करत जात आहे. तर पीळ देताना आपल्याला नखांच्या सहाय्याने अतिशय घट्ट असा पीळ द्यायला देऊन घ्यायचा आहे. पीळ जर सैल असेल तर डिझाईन आपलं अनफिनिश दिसणार आहे, त्यामुळे पीळ देताना व्यवस्थित हाताने घट्ट पीळ द्यायचा आहे. तर बघा, दुसऱ्या बाजूला पण आपण 3 क्रिस्टल ॲड केलेले आहेत. त्याचा ब्रँच तयार केल्यानंतर खालील बाजूला परत एकदा राहिलेल्या वायरला पीळ दिलेला आहे. परत मुख्य ब्रँचला आपण परत एकदा थोड्या अंतरावरती पीळ देऊन घेणार आहोत. प्रत्येक वेळी जे आपण पीळ देणार आहोत त्याचं अंतर जे आहे ते सेम असायला हवं आहे. सेम याच पद्धतीने दोन्ही बाजूला आपण 3-3 करत सर्व क्रिस्टल अरेंज करून घेतलेले आहे आणि पूर्ण अशी ब्रँच आपण इथे बनवून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला मोत्यांची पण बनवून घ्यायची आहे आणि क्रिस्टलच्या पण ब्रँचेस बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा, जे मोती आहेत ते पण 3 mm साईजचे आपण इथे यूज केलेले आहेत. त्यानंतर रेडीमेड इयर कपचा अशा पद्धतीचा बेस मिळतो, ज्याला बाजूने गोलगोल छिद्र असतात आणि त्या खाचीमधून आपण हे जे बनवलेले ब्रँचेस आहेत ते इथे जोडून घेऊ शकतो. तर खालील बाजूची एक्स्ट्रा वायर कट करून लागणार आहे तेवढी वायर ठेवून आपण या होलामधून ह्या ब्रँचेस ज्या आहेत त्या इयर कपच्या बेसला इथे पॅक करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला व्यवस्थित पीळ द्यायचं आहे. पीळ देऊन एक्स्ट्राची जी वायर आहे ती इथे कट करून घ्यायची आहे. तर एक ब्रँच जी आहे ती क्रिस्टलची, त्यानंतर एक मोत्यांची, त्यानंतर एक क्रिस्टलची, अशा आपण अल्टरनेट इथे ॲड करत जाणार आहोत. तर बघा, ह्या ब्रँचेस ज्या आहेत या छिद्रामधून आत ओवून घेतल्यानंतर परत याला 2-3 वेळा घट्ट आपल्याला पॅक करून घ्यावं लागतं, जेणेकरून या हलू नयेत. तर घट्ट आपल्या बेसवरती या पॅक व्हायला हव्या आहेत. तर दुसरं, आपण इथे मोतीचं जो ब्रँच आहे ती पण ॲड करून घेतलेली आहे. राहिलेली जी वायर आहे ती आपण इथे कट करून घेतलेली आहे. त्यानंतर जी मोठी वायर राहिलेली होती त्याच वायरने, किंवा जर तुमच्याकडे राहिलेली नसेल तर एक्स्ट्रा वायर तुम्ही इथे गोलामधून जोडून घेऊ शकता. त्यानंतर ह्या मोठ्या वायरने परत एकदा सर्व जे आपण ब्रँचेस ॲड केलेले आहेत त्याच्याभोवती परत एकदा आपल्याला थोडंसं रॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व जे ब्रँचेस आहेत ते इथे घट्ट जोडल्या जातील एकमेकांसोबत. त्याच्यासाठी याला रॅपिंग करून घेत आहोत आपण. रॅपिंग करताना जे मोती आणि क्रिस्टल आहेत ते मध्ये येऊ शकतात, तर त्याला थोडे हाताने बाजूने सरकवून परत आपल्याला हे घट्ट रॅपिंग इथे करून घ्यायचं आहे. सर्व रॅप करून झाल्यानंतर वरच्या बाजूला ही राहिलेली वायर जी आहे ती गुंडाळून परत राहिलेली वायर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर बघा, मी वरच्या बाजूला ही वायर इथे गुंडाळून घेत आहे. तुम्ही इथे कोणत्याही पद्धतीने वायर गुंडाळून घेऊ शकता, फक्त जे आपण बनवलेले ब्रँचेस आहेत ते घट्ट अटॅच व्हायला हवेत एवढंच. त्यानंतर लास्टला आपण वायर बेसला गुंडाळून एक्स्ट्राची वायर इथे कट करून घेणार आहोत. तर सर्व ब्रँचेस आपण हाताने अरेंज पण करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राची वायर इथे कट करून घेतलेली आहे. अतिशय सुंदर असा कानामागील हा इयर कप आहे, एकदम ट्रेंडिंग आहे.
तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच मंगळसूत्र मेकिंग आणि नथ मेकिंगचे तसेच इतर ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती DM करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता व तुम्ही लाईव्ह क्लासद्वारे माझ्याकडून सर्व ज्वेलरीज शिकून घेऊ शकता व तुमचा छानसा ज्वेलरी बिझनेस तुम्ही इथे सेट करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.